आपल्या मयुरेश्वर मंदिरामध्ये गणपतीचे उत्सव चालू असताना मोरगाव परिसर व मोरगावमध्ये गणपतीची स्थापना केली जात नाही. हे स्वयंभू स्थान असल्यामुळं मोरगावचे सगळे ग्रामस्थ व सगळे मानकरी असतील या देवाची पूजा करून रात्रीचे भजन कीर्तन किंवा तुमचा छबिना असतो. पाच लोक देव पाचही दिवस लोक सेवा करत असल्यामुळं इथं गणपतीचं इतर मंडळ गणपती स्थान बसत नाही. म्हणून या मोरगावचं आगळं वेगळं क्षेत्र असे आहे की इथं गणपतीची गावामध्ये कुठलीही स्थापना केली जात नाही. या इथं आपल्या मयुरेश्वर मंदिरामध्ये गणपतीचे उत्सव चालू असताना मोरगाव परिसर व मोरगावमध्ये गणपतीची स्थापना केली जात नाही. त्याच्यामागचं कारण असं की हे स्वयंभू स्थान असल्यामुळं मोरगावचे सगळे ग्रामस्थ व सगळे मानकरी असतील या देवाची पूजा करून रात्रीचे भजन कीर्तन किंवा तुमचा छबिना असतो. त्याच्यामुळं ते सर्वांचं व जगाचं मूळ स्थान असल्यामुळं पाच लोक देव पाचही दिवस लोक सेवा करत असल्यामुळं इथं गणपतीचं इतर मंडळ गणपती स्थान बसत नाही. म्हणून या मोरगावचं आगळं वेगळं क्षेत्र असं आहे की इथं गणपतीची गावामध्ये कुठलीही स्थापना केली जात नाही. हे क्षेत्र अष्टविनायक असेल जगातले कुठलेही गणपतीचे क्षेत्र असेल तर मोरगावमध्ये आद्य आणि सर्वात स्थान मांडलं जातं. अष्टविनायक सुरुवात इथून होते. नाव गणपतीचं मयुरेश्वर आहे. सिंदूर दैत्याचा वध करण्यासाठी गणेशाने मयुराव मोराव बसून सिंदरासुर आणि त्याचा सेनापती कमलासुर यांचा वध केला म्हणून या क्षेत्राला मयुरेश्वर क्षेत्र म्हटलं असं म्हटलं जातं. सुखकर्ता दुखकर्ता जी आपण आरती समर्थ रामदासांनी म्हटलेली दास रामाचा वाटप आहे असं म्हणजे दास तुमची वाट बघत असं म्हटल्यावर साक्षात मयुरेश्वरांना दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्धी आरती ती सुखकर्ता दुखकर्ता. आपण प्रदक्षिणा घालत असताना साक्षीविनायक आहे. जसं आपण कोर्टामध्ये साक्षी देतो कागदपत्र साक्षीदार घेतो तसं मोरगावला आल्यानंतर अष्टविनायक यात्रा असेल काही नवस असेल किंवा काही आपले काय हिरवी आहेत असेल तर ते साक्षीविनायक दर्शन घ्यावं. त्यानंतर पुढं जगातले एक आश्चर्य की गणपती पूर्ण नंदी आहे. शिखर शिंगापूर नंदी बुलेश्वर स्थापनेत चालू असताना गाडा मोडला. भक्तांनी तो गाडा आवला भरपूर प्रयत्न केला पण मूर्ती काही हल्ली नाही म्हणून त्या नंदीची जर स्थापना केलेली आहे. म्हणून जगातलं एकमेव वैशिष्ट्य की गणपती पुढं नंदी बाकी कुठं गेला तरी शंकराच्या देवळा नंदी आहे. आपण दर्शन घेत असताना कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष त्याच वृक्षाला आपण पंढरपूरला मंदिरामध्ये कानोपात्रा म्हणतात. खेड्यामध्ये गेलं तर दर्टी झाड म्हणतात. त्या वृक्षाला इच्छापूर्ती वृक्ष म्हणतात. या वृक्षाचं वैशिष्ट्य आहे की आपली काय मनोकामना असेल ती मागावी पूर्ण होते असं त्या कल्पवृक्षाचं वैशिष्ट्य आहे. हा वृक्ष फक्त मोरगाव आणि पंढरपूर या तीनच मंदिरामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही इगतपुरी नाशिक जिल्ह्यातून आलेलो. इगतपुरी तालुका आहे. पाटळेगाव आमचं आहे. आम्ही 20 वर्षापासून इथं अष्टविनायकची यात्रा करतो आणि आम्ही त्या दिवसपासून करतो. आमचं सर्व काही माझे गणपती बाप्पाच्या या अष्टविनायकला भरपूर काही दिलेले आम्हाला. म्हणजे आमचं काही सुख शांतीचे असं नसल आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातून 100-200 लोक येतात जिल्ह्यातून. आता गाड्या येऊन राहिल्यात पाठीमागून तर चांगलं झालेलं काही हरकत नाही. बाप्पाच्या कृपाने चांगलं असं.